हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषदच्या आरोग्य विभाग भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे, तर ते अपडेट आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर कम्प्लीट व्हिडिओ पाहत राहा। की जिल्हा परिषदमध्ये तलाठी असतील किंवा इतर सर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक असतील, यांची पदे मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहेत आणि त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये खुळवला जातो। आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे सन्माननीय मंत्री मोदींना की आपण जिल्हा परिषदेमधील सर्व पदे आपण भरणार का आणि ती कधीपर्यंत भरणार। तिसरा प्रश्न असा आहे का माझ्या नायगाव मतदारसंघामध्ये जवळपास सर्व गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या इमारती नसल्यामुळे ग्रामसेवकांना आणि त्या ठिकाणी निवडून आलेल्या सरपंचाच्या बॉडीला काम करण्यास खूप मोठा अडथळा होतो। आणि म्हणून माझ्या नायगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी आपण निधी देणार का? सन्माननीय मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला इमारतीचा, इमारत 6 महिन्यामध्ये आपण पूर्ण करून टाकू। दुसरा प्रश्न पदरिक्तच्या बाबतीमध्ये आहे, आपण ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून जवळपास आता 13,400 पदं ही रिक्त पदं आता भरण्याचे आदेश दिलेले आहेत। आपण त्याचं शेड्यूल सगळं टाइम टेबलसुद्धा ठरवलेलं आहे, कशा पद्धतीने परीक्षा होतील, कोण परीक्षा घेईल, निकाल कधी येईल, आणि जवळपास या 4 महिन्यापर्यंत म्हणजे एप्रिलपर्यंत आपण सगळ्यांची त्या ठिकाणी निवड करून ती यादी लावणार आहोत। त्यामुळे मला वाटतं की या 4 महिन्यामध्ये 13,400 पदं ही त्या ठिकाणी आपण या खात्याच्या माध्यमातून भरणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला जी अपेक्षित पदं आहेत ती सुद्धा त्यामध्ये आहेत। आणि आपण जो चौकशीचा विषय या ठिकाणी केलेला आहे, निश्चित या संदर्भामध्ये चौकशी केली जाईल आणि 1 महिनाभरामध्ये या सगळ्या चौकशीचा अहवाल येऊन पुढची कारवाई या संदर्भामध्ये केली जाईल। अत्यंत महत्त्वाचा हा अपडेट समोर आलेला होता जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती आवडली असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी। थँक्यू ऑल।